गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सुस्वागतम। इयत्ता दुसरी विषय मराठीच्या आजच्या सेशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत। मुलांनो, आज आपण मजे शिकूया मराठी इयत्ता दुसरी या तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 15 आपला परिसर भाग 1 पाहणार आहोत। मी तुम्हाला इथे काही चित्रे दाखवणार आहे, त्या चित्रांचे तुम्ही निरीक्षण करायचे आहे व हे चित्र कशाचे आहे ते मला सांगायचे आहे। पहिले चित्र हे आहे। मुलांनो, चित्रात किराणा मालाचे दुकान दिसत आहे। मला सांगा, दुकानात कोणकोणत्या वस्तूंची विक्री होत आहे? बरोबर, किराणा मालाच्या दुकानात रवा, साखर, तांदूळ, गूळ, तूर डाळ, कडधान्य, चॉकलेट, बिस्किट इत्यादी साहित्याची विक्री होत आहे। तुमच्या आजूबाजूला अशी दुकाने आहेत का? होय, आहेत। या चित्रातील दुकान कसले आहे? बरोबर, हे आहे स्टेशनरी दुकान। स्टेशनरी म्हणजेच विविध वस्तू भांडार। मला सांगा मुलांनो, या चित्रातील मुलगा काय विकत घेत आहे? चित्रातील मुलगा चित्रकलेचे पुस्तक विकत घेत आहे। अशा दुकानातून तुम्ही कोणकोणत्या वस्तू विकत घेता? बरोबर, अशा दुकानातून तुम्ही पेन्सिल, पेन, वही, पुस्तके, रंग इत्यादी वस्तू विकत घेता। मला सांगा मुलांनो, हे कसले दुकान आहे? अगदी बरोबर, हे आहे कापड दुकान। दुकानदार ताईला काय दाखवत आहे? बरोबर, दुकानदार ताईला साडी दाखवत आहे। तुमच्या परिसरात असे दुकान आहे का? आणि अशा दुकानातून तुम्ही तुमच्यासाठी काय विकत घेता? अगदी बरोबर, तुमच्या परिसरात असलेल्या दुकानातून तुम्ही तुमच्यासाठी फ्रॉक, शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, कुर्ता, सलवार सूट इत्यादी कपडे खरेदी करता। मुलांनो, मला सांगा, या चित्रातील दुकान कसले आहे? अगदी बरोबर, हे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे। दुकानातील माणूस काय करीत आहे? दुकानातील माणूस सायकलची चाक दुरुस्त करीत आहे। असे दुकान तुमच्या परिसरात आहे का? हो, आहे। आणखीन कोणत्या वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने तुमच्या परिसरात आहेत सांगा बरं। अशा दुकानांबरोबरच मोबाईल दुरुस्ती, मोटारसायकल दुरुस्ती, घड्याळ दुरुस्ती, मोटार कार दुरुस्ती इत्यादी वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने तुमच्या परिसरात आहेत। अगदी बरोबर मुलांनो, आजच्या सेशनमध्ये आपण आपल्या परिसरातील वेगवेगळ्या दुकानांची ओळख करून घेतली व अशा दुकानांमधून कोणकोणत्या वस्तूंची विक्री केली जाते हे सुद्धा पाहिले। मुलांनो, आपले आजचे सेशन इथेच समाप्त होत आहे। पुढील सेशनमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।